हरिओम श्रीराम अंबज्ञ मी मनीषा विरा कानडे कल्याण पश्चिम उपासना केंद्र सद्गुरु बापू यांची माहिती आम्हाला 1998 साली मिळाली आणि 1998 सालापासूनच आम्ही बापूंकडे जायला लागलो. बापूंची प्रवचनं खूप आवडायची, त्यामुळे एकही प्रवचन चुकू द्यायचं नाही असा निर्धार होता आणि त्याप्रमाणे मी करतही होते. त्याच्या आधी 1998 सालीच माझं MSc इलेक्ट्रॉनिक्स पूर्ण झालं होतं आणि साईड बाय साईड मी प्रोग्रॅमिंगही केलं होतं आणि बरेच इंटरव्ह्यू देत होते. त्याचं असं झालं होतं की लहानपणी मी 2.5 वर्षाचे असताना मला फेशियल पाल्सी झाला होता, त्यामुळे ते थोडंसं मनात होतं. त्यानंतर 1 वर्ष शॉक अँड लाईट ट्रीटमेंट होती, पण तोच कालावधी असा होता की जेव्हा मूल बोलायला लागतं तर त्या दरम्यान माझ्या म्हणजे एक स्टीलचा रॉड असा होता की फेस लिफ्ट करण्याकरता, त्याच्यामुळे असेल का कशामुळे माहिती नाही, पण थोडा मला स्पीचचा प्रॉब्लेम व्हायचा. म्हणजे मी लहानपणापासूनच म्हणजे बोलायला घाबरायचे, एवढं घाबरायचे की समजा कुणी आपल्या घरी पाहुणे येणार असतील तर मी आतल्या खोली जाऊन बसायचे. वर्गातही जरी उत्तर माहीत असेल तरी मी बिलकुल सांगायचं नाही. तशी अभ्यासात प्रगती बऱ्यापैकी चांगली होती, पण असं असतानाही कधीही स्वतः उठून उत्तरं दिली नाही किंवा कधीच असं प्रयत्न झाला नाही. असं होता होता MSc पर्यंत पोचले, MSc इलेक्ट्रॉनिक्स झालं, प्रोग्रॅमिंग झालं. मला गोदरेज कंपनीकडून कॉल आला होता इंटरव्ह्यू करता, त्याच्या आधी मी त्यांची रिटर्न एक्झाम पास झाले होते. रिटर्न एक्झाममध्ये फक्त त्यांनी 3 मॅथ्सचे सम्स दिले होते आणि ते कमीत कमी स्टेप्समध्ये सॉल्व्ह करायचे होते. रिटर्न एक्झाममध्ये मी फर्स्ट होते आणि इंटरव्ह्यूला कॉल होता, त्याप्रमाणे इंटरव्ह्यूला मी विक्रोळीला गेले होते. परंतु घाबरून मी काही एक शब्दही न बोलता बाहेर आले. तरी त्यांनी मला विचारलं, तुम्हाला परत एकदा तुम्ही इंटरव्ह्यू देणार का? पण मनात खूप भीती होती, बोलायचीच भीती होती, त्यामुळे मी इंटरव्ह्यू न देता अशीच परत आले. त्यानंतर सद्गुरू बापूंची प्रवचन अटेंड करायला लागले, खूप बरं वाटलं. त्या दरम्यान 2004 साली पेपरमध्ये एक जाहिरात आली होती की त्यावेळेस BEd चे पहिल्यांदाच टेस्ट होणार होती, म्हणजे टेस्ट घेऊन नंतर ते BEd करता ॲडमिशन देणार होते. तर त्याच्या आधी BEd चे प्रवेश असेच डायरेक्ट व्हायचे. तर विचार केला, ठीक आहे, आपल्या आपण बोलायला घाबरतो तर जे करायला घाबरतो आपण टेस्ट रोज का नाही करायचं? म्हणजे रोज समजा ती युक्ती आठवली, रोज मध्ये त्याला कोण रडेल? म्हणजे समजा जी गोष्ट करायला आपण घाबरतो तीच त्याच ह्याच्यामध्ये आपण जॉब करूया. आणि म्हणून मग फॉर्म भरला आणि एंट्रन्स एक्झाम झाली, खूप छान मार्क पडले आणि जेव्हा आमचा राऊंड झाला BEd ॲडमिशन करता, तेव्हा खूप चांगल्या कॉलेजला पहिल्याच राऊंडमध्ये ॲडमिशन मिळाली. त्यानंतर मी दादांना जाऊन भेटलेही होते की दादा माझा असं BEd करता ॲडमिशन घेतलं आहे, पण मला थोडी घाबरते पण मी जायला, मी करू ना BEd. दादा म्हणाले, अगदी कर, बापू बरोबर आहे. आणि नंतर BEd पूर्ण झालं. BEd पूर्ण झाल्यानंतरही थोडी मनात धाकधूक होती की मी पुढे जॉब करू की नको टीचरचा, वेदर आय एम कॅपेबल ऑर नॉट. तसे माझ्या आई बाबा दोघी शिक्षण क्षेत्रात होते. बाबांच्या ओळखीने आमच्या गावी शिक्षण संस्थेमध्ये त्यांची स्वतःची ओळख होती, कारण ते संचालक होते. पण माझी मनापासून अशी इच्छा होती की त्यांच्या ओळखीने माझं कुठेही नोकरीचं नको व्हायला, कारण मग मला कसं कळणार की दॅट इज बिकॉज ऑफ माय कॅपॅबिलिटी ऑर नॉट. तरी BEd होऊनही मी 1.5 वर्ष घरीच होते, कुठेही स्वतः अप्लाय करत नव्हते. BEd तर केलं आहे, पण खरंच मी करू का तो जॉब, मनातून थोडी भीती होती. असंच एक दिवशी बापूंना बापूंच्या फोटोसमोर बोलले, बापू मी केलं आहे BEd, पण मला खरंच कळत नाही मी ह्या क्षेत्रामध्ये जाऊ की नको, कारण त्याच्या आधी मी असे प्रोग्रॅमरचा जॉब सोडून BEd केलं होतं. बापूंच्या फोटोसमोर हे बोलले आणि दुसऱ्या दिवशी मला एक कॉल आला शाळेतून की इथे इथे आमच्याकडे वेकन्सी आहे. ती ॲक्च्युली वेकन्सी काही काळाकरताच होती, फक्त 6 महिन्याकरता होती, कारण त्या शाळेतली एक शिक्षिका प्रेग्नन्सी लीववरती गेली होती. त्याने सांगितलं मला की कायमस्वरूपी नाही आहे, पण काल आदल्याच दिवशी बापूंच्या फोटोसमोर बोलले होते, त्यामुळे म्हटलं ठीक आहे आपण जाऊन तर बघूया. इंटरव्ह्यू दिला, तो गुरुवारचा दिवस होता. इंटरव्ह्यू देऊन नंतर प्रवचनाला गेले, तिथे असताना त्यांचा कॉल आला की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, तुम्ही उद्यापासून जॉईन व्हा. आधी विचार केला, ठीक आहे, ही जॉब आपल्याला बापूंनीच दिलेला आहे, पण कंटिन्यू करूया. तो जॉब परमनंट नव्हता,
पण झालं असं की मी तिथे जॉईन झाले फक्त 6 महिन्याकरता होती, पण त्यानंतरच्या कालावधीत 5 महिन्यातच तिथील आमच्याच डिपार्टमेंटचे एक सर बी एड करण्याकरता रजेवरती गेले, तर त्यांची वेकन्सी परत क्रिएट झाली. मग आमच्या शाळेने मलाच पुढे विचारलं आणि असं होता होता 2-3 वर्षात अशीच वेकन्सी क्रिएट होत गेली आणि मी तिथे शाळेमध्ये कम्फर्टेबली ॲडजस्ट झाले आणि ती वेकन्सी म्हणजे मीही नंतर परमनंट झाले. आता बापू कृपेने खरंच गेले त्या शाळेत मी गेले 16 वर्ष आहे. परमपूज्य बापू यांनी माझं आयुष्य पूर्ण बदललं. बापू आपल्या प्रवचनातच नेहमी सांगतात की खरा सद्गुरू तो की जो काही वेळ जाळे करून नुसतं एखाद्याचं माकड करत नाही तर तो तुमच्या जीवनात चमत्कार घडवून आणतो. आणि खरंच बापूंनी माझ्या जीवनात घडवलेला हा चमत्कारच होता की जी मी आधी बोलायला घाबरायचे, फक्त बापू कृपेने एवढंच धाडस केलं की की जे आपल्याला येत नाही आपण तेच करायचं, आणि त्या धाडसानेच बी एडला ॲडमिशन घेतलं आणि पुढे त्या क्षेत्रात मी आज जो नोकरी करते, आज मी शिक्षिका म्हणून नोकरी करते आणि सांगायला अभिमान वाटतो. शिकवताना मला खरंच कुठलाही त्रास होत नाही बिकॉज आय एम टू कॉन्फिडंट अबाउट इट. अँड पदोपदी शाळेतही आपल्या मागे बापू सद्गुरू आपला बापू आहेच त्याची खरंच जाणीव होते आणि प्रत्येक प्रसंगातून तो तारून नेतोच नेतो. हाच माझा सगळ्यात मोठा अनुभव आहे. तेव्हाने माझं आयुष्य पूर्ण बदललं. आय ऑलवेज बिलीव्ह दॅट की देर इज ऑलवेज स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट, त्यामुळे प्रत्येक वेळी तो स्कोप असतोच ठेवण्याचा प्रयत्न करतो की जास्तीत जास्त आपल्याला इम्प्रूव्ह व्हायचं आहे सद्गुरू कृपेने. आणि बापू कायम मागे असतात याची जाणीव असतेच, कारण आपल्या मनातलं आपण जे बोलतो ते त्यांच्यापर्यंत पोचतंच आणि त्याची प्रचिती ते आपल्याला कुठल्या ना कुठल्या प्रसंगातून देतच असतात असे असंख्य अनुभव आहेत. फक्त एवढंच मागणं की कायम ही समान त्यांच्या सद्गुरू चरणांवरच राहू देत आणि एक श्रद्धावान म्हणूनच शेवटच्या श्वासापर्यंत असू दे. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित्री.